नमस्कार मंडळी, स्वयंसिद्ध फाउंडेशनच्या या यूट्यूब प्रस्तुतीकरणामध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण यापूर्वी दोन एपिसोड पाहिले असतील, आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते। पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की बचत गट म्हणजे काय, ती संकल्पना नक्की काय असते। बचत गट आज आपण बघतो सगळीकडे आहेत, महिलांचे आहेत, पुरुषांचे आहेत, काही ठिकाणी मिश्र गट देखील आहेत। पण नेमकं बचत गट म्हणजे काय हे सांगायचा प्रयत्न आम्ही पहिल्या एपिसोडमध्ये केला। दुसऱ्या अंकात आपण काय केलंय की बचत गट कसा बनवावा। आज लोकांना अगदी बेसिक गोष्टी देखील माहिती नसतात की बचत गट म्हणजे काय किंवा तो कसा बनवायचा। मग त्याने अनेक गैरसमज निर्माण होतात, जे गट बनतात ते चुकीच्या पद्धतीने बनतात आणि मग ते गट पुढे चालत नाहीत। त्याकरता आम्ही हा दुसरा एपिसोड बनवला होता की बचत गट हा कसा बनवावा। आजच्या अंकात आपण काय करणार की बचत गट एकदा बनला, तुम्ही काम सुरू केलं, तुमची सेविंग चालू केली, बँकेत खातं ओपन झालं की त्यानंतर फक्त बचत करायची आहे का पुढे जाऊन आपल्याला काही बिझनेस करायचा, आपण हा प्रयत्न करणार आहोत असे करायचा। आज महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने बचत गट आहेत। तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 10.5 ते 11 लाखाच्या वर बचत गट महाराष्ट्रात आहेत, महिलांचे असतील, पुरुषांचे असतील, मिश्र असतील। हे गट काम करतायत, सेव्हिंग करतायत, बँकेत खातं ऑपरेट करतायत, सर्व करतायत, पण यातले किती गट बिझनेस करतायत, व्यवसाय करतायत, संख्या अगदी कमी असेल, अगदी कमी असेल। म्हणजे फक्त गणपतीमध्ये जाऊन स्टॉल लावणं किंवा एखाद्या प्रदर्शनात भाग घेणं ह्याला व्यवसाय म्हणत नाही। व्यवसायामध्ये सातत्य पाहिजे, रोज तुमचं तुम्हाला ऑर्डर मिळायला पाहिजे, काम व्हायला पाहिजे, असं किती जण करत अगदीच करत नाहीत असा प्रकार नाही, करतायत। काही हजारोंच्या संख्येने करतायत, लाखाच्या संख्येत नाही आहे। का नाही आहे त्याला कारण आहेत, ती कारणं काय ते आज मी सांगेन तुम्हाला। आणि आपला गट हा इंग्लिशमध्ये जसं म्हणतो ट्रान्झिशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन हे कसं करायचं, आपला गट इथून बचत गटापासून बिझनेसमध्ये कसं जायचं। मंडळी, आम्हाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं फोन येतात, अगदी यवतमाळपासून सांगली, सातारा, कोकण, विदर्भ, महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणाहून फोन येतो। प्रश्न एकच असतो की आम्हाला काहीतरी काम पाहिजे, काम मिळेल का। म्हणजे जसं आपण नटसम्राट नाटक पाहिलं, तिथे जसा तो कलाकार म्हणतो की नटसम्राट जसे म्हणतात की कोणी घर देईल का, तसे आज हे चित्र आहे। अगदी खेदाने सांगावं लागतं, पण बचत गटांमध्ये मंडळी कोणकोण हेच विचारतात की सर आम्ही गट बनवलेला आहे, आम्हाला काम मिळेल का। हे खरंच चित्र आशादायी देखील आहे आणि एका अर्थाने वाईट देखील आहे। आशादायी इतक्यासाठी आहे की मंडळीमध्ये काहीतरी जिद्द आहे करण्याची, आम्हाला काहीतरी काम करायचं आहे। आणि दुःखद असंच आहे की काम असं मागून दिलं जात नाही, आपल्याला मार्केट निर्माण करावं लागणार, आपल्याला स्वतःची बाजारपेठ निर्माण करावं लागणार, बरोबर आहे। आज काय होत आहे की बचत गट जे आहेत, आज लाखोच्या संख्येने, मगाशी देखील मी तुम्हाला बोललो, लाखोच्या संख्येने बचत गट आहेत, त्यातले काम किती करतायत, खूप कमी करतात। का करत नाहीत काम, त्या पाठचं एक उद्देश, त्या पाठचं एक कारण एक साधं सिंपल आहे। त्या मंडळीने सगळ्यात पहिले हे ठरवता येत नाही की आपल्याला काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं, आपल्याला लेबरचं काम करायचंय का आपल्याला व्यवसाय करायचा आहे। कोणी मला काम देईल का, आमच्या गटाला काम देईल का, आम्ही घरी बसून काम करू आणि ते काम तुम्हाला पूर्ण करून देऊ, ही झाली का लेबरची मनोवृत्ती। म्हणजे आपल्याला लेबरचं काम करायचं आहे का आपल्याला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, हे आपल्या ठरवायला पाहिजे। गट इथेच फसतात, गटांची भूमिका अशी असते की मला, आणि त्यात चूक देखील असं नाही आहे की आपल्या बहुतेक गटांमध्ये महिला असतात, त्यांना त्यांचं घरदार, मूलबाळ सगळं सांभाळून काम करायचं असतं, त्यामुळे त्यांचा असं एक वृत्ती असते किंवा एक दृष्टिकोन असतो की आम्ही घरी बसू, आम्हाला थोडंफार काम आणून द्या, आम्ही घरी बसून काम करू, ते आम्ही तुम्हाला परत करू, आम्हाला त्याची पैसे द्या। मात्र हे काम, अशी कामं खरं सांगावं तर कोण कुठे मिळत नाहीत, मिळत असतील पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत नाही। आज बऱ्याच ठिकाणी बचत गटातील महिलांना फसवणुकीचं काम होत आहे। अमुक एक रक्कम घेतली जाते, तुम्हाला काम देऊ म्हणून सांगितलं जातं आणि काम दिलं जात। त्यामुळे मगाशी असं मी तुम्हाला सांगितलं की आपण आपली बाजाराची निर्मिती, बाजारपेठेची निर्मिती स्वतः करायला पाहिजे। त्यासाठी आपला गट हा एक लेबरचा गट नसून आपल्याला एक स्वयंरोजगार करायचा आहे, आपल्याला त्यातून बिझनेस करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, ही वृत्ती जोपासायला पाहिजे। ही वृत्ती कशी जोपासली जाईल ते मी तुम्हाला सांग। काय करायचं असं, सगळ्यात पहिलं आपण जेव्हा गट बनवतो आपण घाई करायची नाही। आपली मंडळी चुकते कुठे की आपण गट बनवतो आणि गट बनवल्या बनवल्या लगेचच आपण बिझनेसच्या पाठी लावतो,
बऱ्याच ठिकाणी आम्हाला फोन येतात की गेल्या आठवड्यात आम्ही गट सुरू केला, आता आम्हाला व्यवसाय करायचा. अगदी अगदी खडतरपणे किंवा अगदी कठोरपणे जर सांगायचं झालं तर असं बिझनेस बचत गटामार्फत एका आठवड्यात करता येत नाही. असं जर असतं तर सरकारने सगळीकडे हे जे मॅनेजमेंटचे इन्स्टिट्यूट असते हे बंद केले असते आणि सगळ्यांना बचत गट सुरू करून दिले असते आणि बिझनेस करायला सांगितलं असतं. बरोबर आहे. होतंय काय की आपल्याला माहितीचा अभाव असतो, आपल्याकडे माहिती नसते की बिझनेस कसा करायचा, बिझनेस करणं म्हणजे काय. जेव्हा तुम्ही बिझनेस करता तेव्हा तुम्ही त्या मोठमोठ्या प्रोडक्टची स्पर्धा देता तेव्हा तुमचा गट कसा पाहिजे. आपला गट हा आतून सक्षम पाहिजे. आम्ही आमच्याकडे जे नोंदवलेले गट आहे स्वयंसिद्धाकडे, आम्ही तिथं काय करतो की त्यांना कमीत कमी वर्षभर काही काम करायला देत नाही. तुम्ही सेव्हिंग करा आणि आपली स्वतःची डेव्हलपमेंट करा. स्वतःची डेव्हलपमेंट म्हणजे कशी, आपले व्यक्तिमत्व तुम्ही वाढवून घ्या, विकास करा व्यक्तिमत्वाचा. ज्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो ते करून घ्या. तुम्हाला लोकांमध्ये उभारून बोलता यायला पाहिजे. आज तुम्ही विचार करा, तुमचा जर गट आहे 10-12 जणांचा किंवा जणींचा जर तुमचा गट आहे, तुम्हाला मी सांगेन की तुम्ही तिथे बसलात त्यापैकी एक जणाने उभा राहा आणि एखाद्या विचार बोला, बोलता येईल का? बऱ्याच मंडळी जमत नाही. आमच्या बचत गटांच्या ज्या महिला असतात त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते, कॉन्फिडन्स कमी असतो, कारण त्या बाहेर पडलेल्या नसतात. घराच्या पडल्या असतील तरी आपल्या शाळा बाजार आणि घर या पलीकडे आपण विश्वास बघितले नसतात. आपण कधी पेपर वाचत नाही, बातम्या लागल्या की बातम्यांचं चॅनल आपण बदलत असतो. म्हणजे जगात काय चाललं हे आपल्याला माहिती नसतं, आपण बाहेर लांब फेकले गेलेलो असतो. अशा वेळेला आम्ही काय करतो की आमच्या गटांची सगळ्यात पहिली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं काम आपल्याला तुम्हाला देखील हेच करायला पाहिजे. तुमचा गट हा जो आहे, हा जो 10 जणांचा गट आहे, 10 जण सक्षम व्हायला पाहिजे, त्यांना माहिती मिळायला पाहिजे. यासाठी काय करायचं असतं की सगळ्यात पहिले एकत्र या. महिन्याला आम्ही जेव्हा विचारतो तुमच्या मीटिंग्स किती होतात, तेव्हा सांगितलं जातं की सर आमच्या महिन्यातून एक मीटिंग होते 10 तारखेला 11 तारखेला जेव्हा केव्हा मीटिंग असते तेव्हा आम्ही मीटिंग घेतो. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल, एक चित्र लक्षात घ्या, तुम्हाला बिझनेस करायचं आहे आणि तुम्ही महिन्यातून एकदा भेटता, बिझनेस चालेल का तुमचं? तिथे आम्हाला उत्तर मिळतं, नाही सर जेव्हा आम्ही बिझनेस करू तेव्हा आम्ही रोज भेटतो. तेव्हा जर तुम्ही रोज भेटणार असाल मग आज का भेटत नाही? तुम्ही आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा ते भेटायला पाहिजे. महिन्यात 8-1 मीटिंग व्हायला पाहिजे. त्यातली एक मीटिंग तुम्ही दाखवा, तुमच्या गटाची मीटिंग तुम्ही घेतलेली आहे, मात्र उरलेल्या मीटिंग ह्या स्वतःसाठी द्या. आज प्रत्येकाने विचार करा की मी माझ्या खांद्याच्या खालच्या भागासाठी किती खर्च करतो आणि खांद्याच्या वरच्या भागासाठी किती खर्च करतो. मी ब्युटी पार्लरचा खर्च म्हणत नाही आहे, पण बाकी खर्च म्हणजे माझी बुद्धिमत्ता जी आहे ती वाढवण्यासाठी काय करतो. का मी शाळा सोडली त्यानंतर मी स्वतःच्या विकासासाठी काय केलं? काही नाही केलं. बरेच जणांनी काहीच केलेलं नसतं. शाळा 10-15-20 वर्ष आधी सोडलेली असते, पुढे काहीच केलेलं नसतं. जग झपाट्याने पुढे निघून गेलेलं असतं आणि आपण मागे कुठेतरी फेकले गेलेलं असतं. यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले स्वतःचा विकास करायला पाहिजे. स्वतःचा विकास करता करता आपल्या गटाचा विकास करायला पाहिजे. स्वतःचा विकास कसा कराल? तुम्ही बसा, एक वार ठरवा, मंगळवार बुधवार गुरुवार कधीतरी आपण एकदा बसू आणि आपल्या एरियात काय चाललंय, आपल्या विभागात काय चाललंय, आपल्या राज्यात काय चाललंय, देशात काय चाललंय, याचं आम्ही डिस्कशन करू. ग्रुप डिस्कशन त्याला म्हणतात. आपण बसून बोलू, आपले मत मांडू, समोरच्याला त्या मताला विरोध करू दे, चर्चा करू आपण. याने काय होतं, आपले स्वतःमध्ये कॉन्फिडन्स लेवल आपली जी आहे ती वाढत जाते. मला बोलता येतं लोकांना, ही भावना जी आहे ती वाढत जाते. हे करता 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 तुम्ही जेव्हा भेटत जाता, सतत भेटत जाता, तेव्हा तुम्ही एक टीम म्हणून एकत्र येता. मग प्रत्येक मेंबरचा स्वभाव काय आहे, त्याचा गुणधर्म काय आहे, तो काम करण्यासारखा आहे का? आपण जर बिझनेसमध्ये पुढे पडलो तर ही व्यक्ती आपल्याला कामाला येईल का? ही येणारच नाही. एखादी विचार करा, एखादी तुम्ही ऑर्डर घेतली, 10 लाखाची ऑर्डर आहे किंवा 5 लाखाची ऑर्डर आहे तुम्ही करायला घेतली आणि तुमचे 10 मेंबर्स आहेत त्यातले 4 जण येतच नाही आहेत, तुम्ही काम कसं करणार? आणि मग जेव्हा पैसे वाटपाचं वेळ येईल तेव्हा मग काय होणार, भांडणं होणार. त्यामुळे तुम्ही गट बनवताना विचार करा की ही जी मंडळी, ही आपल्याला पुढे बिझनेस जर करायचं असेल तर ही लोक ह्या कामात येतील का आपल्या कामात. निवड अशाच प्रकारे करायची असते. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की 10 आकडा गाठायचा आहे म्हणून इकडून तिकडून ओढून पाडून लोकांना आणून गट तयार केला जातो. हे गट यशस्वी होत नाही. बसायचं आपण आठवड्यातून एकदा दोनदा एक तासभर एखाद्याच्या घरी बसायचं आणि या गोष्टींवर चर्चा करायची. आपली सिरियल आहे, मालिका, यांच्या चर्चा करू नका.
काय चाललंय, ह्या मालिकेत काय चाललंय, हा पिक्चर बघितला का, तो पिक्चर बघितला का, ह्या गोष्टींचा विचार नाही करायचा. आपण विचार करायचा स्वतःच्या डेव्हलपमेंटचा, स्वतःच्या विकासाचा, आपल्या एरियात काय चाललंय, देशात काय चाललंय ह्याची चर्चा करा. पेपर वाचत चालला, बातम्या ऐकत चालला. हे एकदा झालं की तुमचा गट हळूहळू जसा तुम्ही भेटत जा तसा 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 जवळजवळ येते. आम्ही आमच्या गटाला नेहमी सांगतो की तुमचे स्वतःचे एक लोगो बनवा, एक बोधचिन्ह बनवा की आमचा गट आहे हा या लोगोनी ओळखला जातो. ह्याचा फायदा काय होतो की एकतर तुम्ही स्वतः एकत्र येता की हा लोगो म्हणजे माझा गट, त्याने एक टीम बॉन्डिंग निर्माण होते. आज भारतीय टीमचा लोगो BCCIचा जो आहे किंवा बाकीही जे तुम्ही लोगो बघता, कुठल्याही कंपनीचे लोगो तुम्ही बघता, त्या लोगोनी तुम्ही ओळखता की अमुक कंपनी आहे म्हणून. बरोबर आहे ना? मग अशा वेळेला आपल्याला आपला लोगो बनवायला पाहिजे, आपल्या गटाचा लोगो बनवायला पाहिजे. एकदा हा लोगो बनवलात की काय होतं की तुम्ही तर जुडले जाताच, पण बाहेरची मंडळी देखील त्या लोगोने तुम्हाला ओळखते. लोक ओळखू लागतात की हा हा लोगो म्हणजे हा गट आहे. हे आपल्याला करायला पाहिजे, एक लोगो बनवायला पाहिजे, एखादी प्रार्थना बनवायला पाहिजे, आपल्या स्वतःची गटाची प्रार्थना पाहिजे, एक टीम म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही टीम म्हणून एकत्र येत नाही, तुम्ही तुमचा गट एकत्र येत नाही, तुम्ही एकत्र राहत नाही, एकमेकांच्या समस्या समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचा गट हा यशस्वी होणार नाही. तुम्ही एखादी ऑर्डर घ्याल देखील, कुठे पोळ्या बनवायच्या आहेत, कुठे काही खाद्यपदार्थ बनवायचे आहेत, पापड बनवायचे आहेत, लोणचे बनवायचे, सांडगी बनवायचे, तुम्ही बनवाल आणि ऑर्डर पूर्ण कराल, पण त्याला बिझनेस म्हणता येणार नाही. फक्त प्रदर्शनात जाऊन उभं राहायचं, त्यात पण चार दिवसात उभं राहण्यासाठी आपल्याकडे 10 पैकी 4 जण देखील तयार नसतात. उद्या जर मोठं एखादं काम घेतलं तर तुम्ही काय करा? आज आमच्या गटांकडे, आमच्याकडे काही गट आहेत, त्यांच्याकडे 5-5 कोटीचे लोकांनी ऑर्डर घेतलेले आहे. त्या महिला एकत्र काम करतात. का करतात? त्यांचा गट जो आहे तो एकसंघ बांधला गेलेला. आज आपल्याला हे करायला पाहिजे, आपण एकत्र यायला पाहिजे, मीटिंग सतत घ्यायला पाहिजे, सतत भेटलं पाहिजे, त्यानंतर आपला गट जो आहे त्याला एक आकार द्यायला पाहिजे, एक टीम स्पिरिट त्यात निर्माण व्हायला पाहिजे, त्यात प्रत्येकाने लीडरची भूमिका घ्यायला पाहिजे. असं नाही की फक्त अध्यक्ष, खजिनदार, सचिव याचीच भूमिका आहे. ही जी 10 मंडळी, 10वी व्यक्ती आणि पहिली व्यक्ती एक समान असते. अशा वेळेला प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे की हा गट माझा आहे, ह्या गटासाठी मी काहीतरी करेन, या जिद्दीने काम करेन. हे एकदा केलं, तुम्हाला वाटू लागलं की हा गट माझा आहे, हो मी या गटासाठी काहीतरी करेन, लोकांपर्यंत आपण पोहोचू लागलात की हा हा गट काहीतरी काम करतोय, मग तुम्हाला कामं मिळू लागतात. काय करणार तुम्ही? सगळ्यात पहिलं सातत्याने भेटा. आठवड्यातून एकदा दोनदा भेट, वेळ काढा. वेळ काढावा लागतो, वेळ मिळतो. एखादी सिरियल कमी बघा. आठवड्यातून भेटा तुम्ही. कमीत कमी एक मीटिंग कंपल्सरी ठेवा की आपल्याला यायलाच पाहिजे. तिथे बघा किती जण काम करता करण्यासारखे आहेत आपल्याकडे. आपण म्हणतो की माझा गट 30 जणांचा आहे, मीटिंग बोलले तर 5 जण देखील येत नाही. तर ही काम करणारी व्यक्ती कोण आहेत? ह्या मंडळी सतत जे येणाऱ्या कोण आहेत, त्यांना इच्छा आहे का? आपल्याला बिझनेस कोणता करायचा आहे ह्याचा आपल्याला पुढे चाचपणी करायची आहे. पण त्यापूर्वी ही गट जे आहे, बिल्डिंग ज्याला म्हणतात, हे आपली तयार व्हायला पाहिजे. फाउंडेशन त्याचं तयार व्हायला पाहिजे. फाउंडेशन नसेल, तुम्ही इमारत उभारायला गेलात तर बिल्डिंग राहणार नाही. सातत्याने भेटा. ते झाल्यानंतर तुमच्या गटाचा एखादा लोगो वगैरे बनवा, प्रार्थना ठेवा. आता आपला गट एकसंघ झाला, एक टीम बॉन्डिंग आपल्यात निर्माण झालं असं आपल्याला वाटू लागलं. आणि हे कसं वाटतं आपल्याला की जे 10 च्या 10 मेंबर्स तुम्हाला मीटिंगला हजर असतात, तुमच्या मीटिंगला तुम्हाला त्यांना फोन करून बोलवा लागत नाही, वेळेवर येतात मेंबर्स, किंवा मग तुम्ही न बोलवता ते स्वतःहून तुम्हाला फोन करतात, तुमच्याकडे भेटायला येतात, आपल्या गटाबद्दल कुतूहलाने आणि अपेक्षेने चौकशी करू लागतात, तेव्हा समजतं की आपला गट आता तयार झालेला आहे. आपण आपल्या गटचा छोटासा व्हॉट्सअप ग्रुप बनवू शकतो 10-1 जणांचा. तिथे चित्र वगैरे काही फॉरवर्ड करायचे नसतात, पण चांगल्या गोष्टी आपण शेअर करू शकतो एकमेकांसोबत. आपण आपलं वाटल्यास एखादा गटाचं छोटंसं फेसबुकचं पान बनवायचं, आपल्या गटाची माहिती लोकांना द्यायची की असा असा आमचा गट आहे आणि आम्ही पुढे जाऊन आता बिझनेस करणार आहोत, ह्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. हे एकदा झालं की मग पुढे काय करायचं की आपल्याला बिझनेस करायचं, आपल्याला व्यवसाय करायचा. आपला मूळ उद्देश काय? बिझनेस करणं. आणि आपण आता जे काही आधीच्या स्टेप्स घेतल्या होत्या ह्या काय केल्या की बिझनेस पूर्वीच्या पायाभरणीच्या स्टेप केल्या. मी स्वतः जर कमकुवत असेल तर मी स्पर्धेत उतरू शकणार नाही. तर त्यासाठी आपण हे काम केलेलं आहे की आपण आपली स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा प्रयत्न केला. हे एकदा झालं, आपल्याला वाटलं की आता हा माझ्यात आत्मविश्वास आहे, मी 4 जणांपर्यंत जाऊन बोलू शकतो किंवा शकते,
मला बोलता येतं आहे किंवा मला बाकीच्या लोकांसोबत मी आता इन ट्यून आहे, त्यांना जेवढं नॉलेज आहे तेवढं मला देखील आहे, हे एकदा आपल्याला वाटू लागलं, याचा आत्मविश्वास येऊ लागला की मग आपल्याला पुढची स्टेप घ्यायची आहे, जी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे बिझनेस सुरू करणं. बिझनेस सुरू करताना काय चुका होतात, एकदा आपण कोणता बिझनेस करायचा हे आपल्याला कळत नाही. आज 80-90% बचत गट एकच काम करतायत, खाद्यपदार्थ बनवून, तेच ते पापड आहेत, लोणचे आहेत किंवा बाकी खाद्यपदार्थ आहेत, किंवा मग काहीतरी रेडीमेड गारमेंट बनवणं, कुठेतरी शिवणकाम करणं, त्या चूक अर्थात त्यांची नाही आहे, त्यांना जेवढं नॉलेज आहे तेवढ्या पद्धतीने काम करतायत. मात्र एक साधा आणि सोपा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही बाजारात जाता, तुम्ही एखादा पापडाचं पाकिट घेता तेव्हा बचत गटांचं पाकिट घेता की मोठ्या मोठ्या कंपन्यांचे पाकिटं घेता? जर तुम्ही बचत गटांच्या वस्तू घेत नसाल तर तुमच्या वस्तू लोक घेतील याची अपेक्षा आपण का करायची? का घेतल्या जातात वस्तू? त्याच्या पाठी आहे एक तर क्वालिटी समान नसते, ब्रँडिंग नसतं, पॅकिंग बरोबर नसतं, मार्केटिंग नसतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला करायला पाहिजे. ह्या कशा केल्या जातात ह्या आम्ही आमच्या सदस्यांना सांगतो. एक कॉमन ब्रँडिंग आम्ही त्यांना बनवून देतो, एक कॉमन प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो जेणेकरून त्यांच्या वस्तूंना मार्केट मिळतो, बाजारपेठ मिळतो. आपल्याला देखील हे करणं गरजेचं आहे. आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिलं मला बिझनेस कोणता करायचा आहे, मला व्यवसाय कोणता करायचा आहे हे ठरवायचं. असं कंपल्सरी नाही की व्यवसाय म्हणजे फक्त काहीतरी निर्मिती करणं, सेवा द्यायचं देखील काम करू शकता तुम्ही. एखादं कुठला कम्प्युटर सेंटर, टायपिंग सेंटर, ट्युशन क्लासेस, किती किती व्यवसाय आहेत जे करू शकता. फक्त ती जी एक मनोवृत्ती आपली झालेली आहे की मला फक्त पापड आणि लोणचे बनवता येतात किंवा फिनाईल आणि जे अत्तर अगरबत्त्या आहेत ह्या बनवता येतात, हे सोडायला पाहिजे. त्या पलीकडे देखील क्षेत्र आहे, त्या पलीकडे व्यवसाय करता येण्यासारखे आहेत, हे आपल्याला करायला पाहिजे. त्यासाठी आपण बाजारात फिरायला पाहिजे. बाजारात म्हणजे मार्केटमध्ये नाही, मार्केटमध्ये काय खपतंय, कुठल्या वस्तूला जास्त डिमांड आहे याचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, ज्याला आपण बाजारपेठ सर्वेक्षण म्हणतो. आपल्याला एक लिस्ट बनवायची, एक मीटिंग घ्यायची आणि सांगायचं की आपल्याला आता बिझनेस करायचा आहे तर आपल्याला नेमका कोणता बिझनेस करायचा आहे हे प्रत्येक मेंबरने लिहून आण. पुढच्या मीटिंगला आपण जेव्हा भेटू तेव्हा ती लिस्ट आण, आपण बसून त्याच्यावर निर्णय घेऊ की आपण हे 3-4 जे आपण बिझनेस निर्णय सिलेक्ट करणार आहोत त्यातला आपल्याला कुठला करायचा अशी लिस्ट आणा. ह्याने काय होतं की प्रत्येक मेंबरचा सहभाग ह्या तुमच्या निर्णय प्रक्रियेत होतो. प्रत्येकाला वाटतो की अरे हा माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे, मला बिझनेस सिलेक्ट करायचा आहे. मग ती व्यक्ती आपल्या आवडीनुसार आपल्या ज्ञानानुसार ती लिस्ट बनवते की मला शिवणकाम जमेल करायला, मला खाद्यपदार्थ बनवायला जमतील किंवा मला बाकी फराळाच्या वस्तू बनवायला जमतील अशी लिस्ट बनवून आणेल. अशी लिस्ट एकत्र करा, त्यात सर्व मेंबरना कोणता बिझनेस आवडीचा वाटतोय एक ढोबळ एक लिस्ट बनवा, त्यातून एक ॲव्हरेज काढून एक लिस्ट बनवा की ही एक अशा प्रकारे आपली एक बिझनेसची लिस्ट आहे, हे 5 बिझनेस आम्हाला जमण्यासारखे आहे. हे 5 बिझनेस तुम्ही एकदा निवडले की त्याचं तुमच्या हे चाललं हा बिझनेस चालेल का याचा अभ्यास करा. त्याला म्हणतात मार्केट स्टडी. त्याला तुम्हाला मोठमोठ्या प्रोफेशनल लोकांना घेऊन फिरायची गरज नाही, त्यांना पैसे द्यायची गरज नाही, तुम्हाला स्वतःहून ते करता येण्यासारखं आहे. बाजारात फिरायचं, कुठली वस्तू आहे त्याला मागणी किती आहे, त्याला आपले स्पर्धक कुठले कुठले ब्रँड आहेत, त्यांच्या किमती काय आहेत, ते कुठल्या प्रकारच्या वस्तू बनवतात, त्यांची क्वालिटी काय, ह्याचा अभ्यास करायचा. एकदा ठरलं की मला अमुक एक वस्तू बनवायची आहे की मग काय करायचं आहे, इथे आपले बचत गट चूक करतात की ठीक आहे मला येतं मग मी बनवेन, मला पापड बनवता येतात मग मी ते कसे बसे लाटेन, एखाद्या प्लॅस्टिक पिशवीत भरेन, त्याला आतमध्ये लेबल नसणार आहे, माझ्या ब्रँडचं नाव नसणार, माझा फोन नंबर नसणार, काही नसणार, असं नाही करायचं, घाई नाही करायची. आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला जरी येत असेल ती वस्तू बनवायला तरी ती बाजाराच्या अपेक्षेनुसार त्यांच्या स्टँडर्डनुसार असेलच याची गॅरंटी नाही. अर्थात आपण बनवतो वस्तू ती आपली आपल्याला नेहमी आवडणार. एखाद्याने सांगितलं तुझी वस्तू खारट आहे तरी आपल्याला ते आवडणार नाही, आपण बोलणार नाही बरोबर आहे. तर अशा वेळेला आपली वस्तू आपण वापरणार नसून लोक वापरणार आहेत, लोकांना आवडायला पाहिजे, ह्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागतं, प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. जरी तुम्हाला येत असेल तरी शास्त्रोक्त पद्धत काय, सायंटिफिक मेथड काय, हे शिकून घ्यायला पाहिजे. उदाहरण सांगतो की आपल्याकडे बहुतेक मुंबई साईडला महिला परफ्यूम आणि ज्या अत्तर वगैरे असतात, सुगंधी जे तेलं वगैरे असतात, त्याचा बिझनेस करतात. का करतात? त्याचं कारण सोपं आहे, सगळ्या वस्तू अगदी रेडीमेड स्वरूपात मुंबईला मस्जिद बंदरला मिळतात, प्रिन्सेस स्ट्रीट इथे मिळतात. लोक जातात तिथनं त्या वस्तू आणतात, 1/2 किलो, 1 किलो, 2 किलोच्या हिशोबाने आणतात,
इथं हे द्रव ते द्रव टाकून वस्तू बनवतात. उद्या काय होतं की एखादं लिक्विड कमी आहे की मग दुसरं वाढव आणि ती बाटली भर अशा प्रकारे करतो. हा अप्रोच जो आहे, हा दृष्टिकोन जो आहे, हा शास्त्रोक्त नाही. आपल्याला मोजमाप होऊनच काम करायला पाहिजे आणि व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने काम करायला पाहिजे. हे करण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. ट्रेनिंग घेताना आपण काय करतो, आपण एक सगळ्यात मोठी चूक करतो की आपण सर्व 10 च्या 10 मंडळी जात नाही. आपण तिथं पैसा वाचवायला बघतो. लक्षात ठेवा, पैसा हा आपल्याला खर्च करावा लागणारच आहे. जर तुम्हाला मार्केटमधनं पैसा घ्यायचा आहे, पैसे आणायचे आहेत, नफा कमवायचा आहे, तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट देखील करावं लागणार आहे. प्रशिक्षण हे देखील इन्व्हेस्टमेंटचाच भाग आहे, गुंतवणुकीचाच भाग आहे, तुमच्या बिझनेसचा गुंतवणुकीचा भाग आहे. तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. हे घेताना एखाद्या चांगल्या संस्थेकडे तुम्हाला जायला पाहिजे. आज बऱ्याच संस्था आहेत, प्रायव्हेट संस्था आहेत, सरकारी संस्था आहेत, जिथे छोटे छोटे कोर्सेस चालतात. मुंबईला आला तर तुम्ही बोरिवलीला कोरा केंद्रला कोर्सेस चालतात. अगदी छोट्या आठवड्या, एक एक आठवड्याचे कोर्सेस असतात, ते आपल्याला करायला पाहिजे. तिथे आपले गट काय करतात की 10 जण असतील तर आपण सांगतो की तुम्ही दोघे जा, तुम्ही शिकून या, तुम्ही येऊन आम्हाला शिकवा. म्हणजे ह्या ज्या दोघे शिकायला जातात ह्या काय करतात की 8 पैकी 7 दिवस किंवा 4 दिवस जातात. एक दिवस मग कुठेतरी फिरायला जातात, एक दिवस पिक्चर बघायला जातात, एक दिवस जातच नाही. आता ह्या 50% शिकून येतात आणि ह्या 50% मधून ह्या बाकीच्या महिलांना काय शिकवतात. त्यामुळे आपण काय करायचं की आपण सर्वजणांनी गटाने प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. जर तुम्ही मुंबई बाहेर किंवा खेड्यापाड्यात राहत असाल, तिथे प्रशिक्षण सोय नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे की इंटरनेटवर माहिती बघायची. इंटरनेटवर आज बऱ्यापैकी माहिती मिळते, कुठल्याही वस्तू बनवायची माहिती मिळते, ती माहिती बघायची. एखादा प्रशिक्षक आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी मिळतोय का, त्याला आणायचं. तो भले त्याचा चार्ज घेईल, एका दिवसाचा जो काय तो देऊन त्याला आणून आपण शिकून घ्यायला पाहिजे वस्तू बनवणं. ती प्रक्रिया काय, ती प्रोसेस काय, ही आपल्याला शिकायला पाहिजे. ही शिकल्याशिवाय आपली वस्तू जी आहे ती चांगली होणार नाही. एकदा तुम्ही आयडेंटिफाय केलं, त्याला म्हणतात प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन, की आपलं प्रोडक्ट कुठलं आपल्या मार्केटमध्ये आणायचं आहे. हे प्रोडक्ट आणलं की मग आपल्याला नंतर काय करायचं आहे की डायरेक्ट मार्केटमध्ये उतरायचं नाही, घाई करायची नाही. आपले गट, बचत गटांमध्ये जी काम करणारी मंडळी घाई खूप करतात. बिझनेस चालू करायची घाई झालेली असते आणि मग सुरुवातीला 1-2 महिने चांगले कामं देखील मिळतात, नंतर कामं मिळायची बंद झाले की तो बिझनेस बंद करायची पण घाई करतात. घाई करायची नाही आहे. एकदा वस्तू बनवली की त्याला आपण म्हणतो हँड्स ऑन प्रॅक्टिस, म्हणजे स्वतः प्रॅक्टिस करून बघायची की ही वस्तू मला जमते का, गटातील सर्व मंडळीला बनवायला जमते का. प्रत्येक प्रक्रिया, प्रत्येक प्रोसेस प्रत्येक मंडळीला, प्रत्येक माणसाला यायला पाहिजे. उद्या आपण असं नाही करायला पाहिजे की एकच व्यक्ती, तिला सगळं येतं. ती जर गट सोडून गेली, ती जर गावी गेली, ती आजारी पडली, तर तुमचा गट बंद पडेल, तुमचा व्यवसाय बंद पडेल. 10 च्या 10 जणांना काम यायला पाहिजे. अर्थात त्यात एखाद दुसरा जण स्पेशलाइज असेल, त्यात त्याला चांगलं काम येत असेल, पण बाकीच्या 8 जणांना काम करायला यायला पाहिजे. अगदी कामचलाऊ का होईना, पण काम करता यायला पाहिजे. त्यामुळे सराव जो आहे प्रत्येकाने करायचा. वस्तू ज्या बनवाल सुरुवातीला, ह्या तुम्ही आपसात वाटा. मी बनवलेली वस्तू तुला घे, तू बनवलेली वस्तू मला घे, आपण घरी वापरून बघू त्याची क्वालिटी कशी आहे. क्वालिटी बरोबर नसते तर आपण त्याला सांगायचं की क्वालिटी बरोबर नाही, त्याने सुधार करण्याचा प्रयत्न करायचा. या गोष्टी आपल्याला सुरुवातीला, आता तुम्ही व्हिडिओ ऐकताना कठीण वाटत असेल, बोलतील अरे एवढं कोण करतंय, आणि खरं सांगायचं तर एवढं केलं जात नाही, म्हणून बचत गट फेल होत आहेत. हे करणं आवश्यक आहे. जे गट आमच्याकडे आज यशस्वी झाले त्यांनी हे केलेलं आहे, त्यामुळे ते 10-10 वर्ष टिकलेले आहे. आपल्याला हे करायला पाहिजे. आपण हँड्स ऑन प्रॅक्टिस करायची, ह्या वस्तू वाटायच्या. उद्या तुम्ही ह्या वस्तू बनवायला लागला, तुम्हाला आत्मविश्वास यायला लागलं की मी वस्तू बनवते, मला जमते, मग ह्या वस्तू आपण आपल्या शेजारी फ्री सॅम्पल म्हणून वाटा. छोटे छोटे सॅम्पल बनवा की ही मी वस्तू बनवली, बघा तुम्हाला कशी वाटते. त्याने फायदे काय होतात की तुम्हाला समोरून फीडबॅक मिळतो, ज्याला क्लायंट फीडबॅक म्हणतात, तो तुम्हाला मिळत जातो की काय आपल्या वस्तूची गुणवत्ता काय, स्टँडर्ड काय, कशाप्रकारे आपली वस्तू बनते. त्याशिवाय दुसरा फायदा काय होतो की शेजारी पाजत कळू लागतं की अमुक वस्तू, अमुक एक व्यक्ती अमुक वस्तू बनवते, तिला जमते, किंवा तिचा गट हा काम करतोय. ह्या गटाची प्रसिद्धी जी आहे ती इनडायरेक्ट पब्लिसिटी व्हायला सुरू होते. 10 जणी आहेत, 10 ठिकाणी राहतोय आपण, 10 ठिकाणी आपण वाटल्या वस्तू की त्या 10 ठिकाणच्या लोकांमध्ये 100 लोकांना कळतात की हे गट हे वस्तू बनवते. हे करायला पाहिजे. हे एकमेकांना सॅम्पल्स वाटायचे आणि अशा प्रकारे आपण हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप काम करत जायचं. एकदा हे जमायला लागलं की पुढे मग आपल्याला प्रोडक्शनला उतरायचं असतं, तर बिझनेस कसा करायचा हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, डिटेलमध्ये घेणार आहोत की बिझनेस म्हणजे नक्की काय, तो कसा करायचा, त्याच्या 13 पायऱ्या काय आहेत,
आपण मार्केट स्टडी कसा करायचा, प्रकल्प अहवाल कसा बनवायचा, हे जे मोठे विषय आहेत ते आपण पुढे घेणार. मात्र आज जे आपण व्हिडिओमध्ये पाहिले आहे, सगळ्यात पहिलं काय करा की भेटत राहा, तुमचा गट सक्षम करा. गट सक्षम झाला की तुमची स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा, ती झाली की तुमचे बिझनेस आयडेंटिफाय करा. बिझनेस बघा आपल्याला कोणता करता येण्यासारखा आहे, 8-10 जण एकत्र बसा बिझनेस बघा. ते एकदा झालं, आपल्याला बिझनेस आयडेंटिफाय करता आला की मग आपण प्रशिक्षण घ्या, त्या वस्तूंचा आपल्याला कुठली वस्तू बनवायची आहे त्याचं प्रशिक्षण घ्या, त्या वस्तू बनवा, आपसात वाटा, शेजारी पाजारी वाटा, फ्री सॅम्पल्स म्हणून वाटा. त्याला थोडासा खर्च होणार आहे, तुमच्या खिशातले पैसे जाणार, जाऊ देत, पण लोकांपर्यंत आपलं नाव पोचतं. इनडायरेक्ट ज्याचे बेनिफिट आहेत ते आपल्याला मिळू लागतात, लोकांपर्यंत पोचते. कदाचित उद्या त्याच लोकांमधली तुम्हाला ऑर्डर्स यायला सुरू होतात. आणि बरेच वेळा असं होतंच की जेव्हा तुम्ही फ्री सॅम्पल वाटतात तिथून तुम्हाला रिपीट ऑर्डर्स यायला लागतात की मला अमुक एक वस्तू दे. मग ती ऑर्डर, ज्याला बिझनेस कंटिन्युटी मॅनेजमेंट काय आहे, बिझनेस कसा चालू ठेवत जायचा, सातत्य कसं राखायचं, ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणारच आहोत. पण हे करावं लागणार आहे, आपल्याला आपला पैसा खर्च करावा लागणार सुरुवातीच्या स्टेजमध्ये. हे एकदा केलं की तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढत जातो, शास्त्रीय पद्धतीने तुम्ही पुढे जाता आणि तुमच्या बिझनेसची पायाभरणी जी आहे ही होत जाते. मग पुढे आपल्याला बिझनेस कसा सुरू करायचा आहे, आपण भांडवल कुठून उभारणार आहोत, मार्केट कुठलं मिळणार आहे, किंवा कुठलं प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये आणतो त्याचं ब्रँडिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, या सगळ्याची माहिती आपण आपल्या पुढल्या मालिकांमध्ये घेणारच आहोत. मात्र ह्या गोष्टी तुम्ही तोपर्यंत करून बघा. काही जर शंका असतील तर आमच्या वेबसाईटवर तुम्ही या, आमच्या फेसबुक पेजला कनेक्ट व्हा. आम्ही अनेक अनेक माध्यमं दिलेली आहेत. आमची वेबसाईट आम्ही आवर्जून सांगतो, सगळ्यात पहिलं नीट वाचा. लोक काय करतात की वेबसाईटवर जातात, लगेच नंबर घेतात, फोन करतात, ज्याची उत्तरं वेबसाईटवर व्हिडिओमध्ये आहे किंवा वेबसाईटवर छापलेली आहेत ती देखील ते आम्हाला पुन्हा पुन्हा पटकन करून विचारले जातात. तर कृपया असं करू नका, तुम्ही वेबसाईट आमची इंग्रजी देखील आहे आणि मराठी देखील आहे, दोन्ही वेबसाईट बघा. तिथे जर काय अडलं तर नंतर आम्हाला फोन करा, आमच्या फेसबुकवर आम्हाला प्रश्न विचारा, आमच्या फेसबुकला कनेक्ट व्हा. फेसबुकचं आमचं पान आहे, तिथे कनेक्ट झाल्याने आमचे आगामी कार्यक्रम काय ते तुम्हाला कळतात. आम्ही आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहोत. आमचे काही समन्वय कॉर्डिनेटर्स आम्ही नेमतोय संपूर्ण जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या पातळीवर, हे आपण करतोय. तर इथे तुमचा देखील सहभाग लागणार आहे. तुमच्यापैकी ज्या मंडळींना इच्छा आहे स्वयंसेवकासोबत कनेक्ट व्हायची, जॉईंट व्हायची, आमच्यासोबत तुमचा जो गट आहे आमच्यासोबत नोंदवायची, तुम्ही नोंदवू शकता. आमच्यासोबत तुम्हाला काम करायची इच्छा असेल, समन्वयक म्हणून किंवा कॉर्डिनेटर म्हणून किंवा एक सामाजिक उपक्रम म्हणून, एक व्हॉलंटिअर म्हणून काम करायची असेल, ते देखील तुम्ही करू शकता. आमची वेबसाईट बघा, www.bachatgat.in या वेबसाईटवर आपण उपलब्ध आहोत. आमची वेबसाईट लक्षात जरी राहत नसेल तरी अगदी साधं काम करा, गुगलवर जा आणि बचत गट एवढा शब्द टाका, सगळ्यात पहिलं नाव आमचं येतं. तुम्ही बघा हे करून, आणि तुमची पुढची जी वाटचाल आहे यासाठी आमच्यातर्फे, माझ्यातर्फे व्यक्तिशः आणि आमच्या संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा. काही अडलं तर आम्ही आहोत तुमच्यापाठी. धन्यवाद.